पूर्व वैमन्यस्य आणि वर्चस्व वादातून बोंद्रेनगरातील प्रकाश बोडके या तेवीस वर्षीय तरुणावर आज दुपारी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात सशस्त्र हल्ला झाला लक्षतीर्थ इथल्या संतोष बोडके टोळीतील तरुणांनी हा हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे हल्ल्यानंतर वाचवण्यासाठी प्रकाश बोडके एका कार्यालयात घुसला तिथंही हल्लेखोरांनी त्याला गाठून तलवारीचे वार केले त्यामुळे त्या कार्यालयात रक्ताचं थारोळ साचलं होतं त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केलं या घटनेबद्दल बोंद्रेनगरमधील तरुणांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी प्रकाश बोडकेला आधी सीपीआर मध्ये आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केलं या घटनेमुळं बोंद्रेनगर परिसरात तणावाचं वातावरण आहे लक्षतीर्थ वसाहत आणि बोंद्रेनगर परिसरातील दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्य आहे त्यातूनच सहा महिन्यापूर्वी बोंद्रेनगर इथल्या रिंकू देसाईच्या वाढदिवसाचे फलक फाडल्याची घटना घडली होती त्यानंतर रिंकू देसाई ग्रुपच्या तरुणांनी लक्षतीर्थ वसाहतीतल्या संतोष बोडकेवर सशस्त्र हल्ला केला होता शिवाय रिंकू देसाई समर्थकांच्या घरावर हल्ले आणि जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी संतोष बोडकेसह काही गुंडांवर स्थानबद्धतेची कारवाई केली सध्या संतोष बोडकेची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात आहे त्यानंतर दोन्ही गटातील वाद काहीसा शमला होता आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक परिसरात प्रकाश बोडके मित्रासह संतोष बोडकेच्या टोळीतील काही तरुण तिथे आले त्यांनी थेट प्रकाश आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला त्यामुळे प्रकाश बोडके पळत सुटला आणि त्यानं जवळच्या दिशा एम्पायर कन्सल्टन्सीमध्ये आसरा घेण्याचा प्रयत्न केला तोवर हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर तलवारीचे सपासप वार केले या हल्ल्यात प्रकाश बोडके गंभीर जखमी झाला तर त्या कार्यालयात रक्ताचं थारोळं साचलं होतं दरम्यान या हल्ल्याबद्दल बोंद्रेनगर इथल्या रिंकू देसाई आणि त्याच्या मित्रांना माहिती मिळाली त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या प्रकाश बोडकेला सीपीआरमध्ये दाखल केलंय तिथं प्रकृती खालावल्यानं त्याला तातडीनं खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलंय दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शहर पोलीस उपाधिक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांनी पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या जुना राजवाडा पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे